तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा. आज या कार्यकर्ता संकल्प मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला लाभलेले देशाचे माजी गृहमंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्यांच्या येण्याने आमच्या काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आम्हाला एक चांगली ऊर्जा मिळते, असे आमचे देशाचे माजी ऊर्जामंत्री व आमचे प्रेरणादार माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. तसेच देशाचे संविधान आभारित राखण्यासाठी आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जे अहोरात्र प्रयत्न करून लोकांना जागृत करण्याचं काम या ठिकाणी करत आहे, असे आमचे ज्येष्ठ पत्रकार आणि निर्भीड असे पत्रकार विचारवंत माननीय निरंजनजी टकले साहेब यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माननीय अभिजिताबा पाटील साहेब, आमचे मार्गदर्शक आदरणीय काळुंगे सर, माजी राज्यमंत्री आणि आमच्या काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते आदरणीय मेत्रे साहेब, सुरेशजी हजापुरे साहेब, आमचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार साहेब आणि सर्व महाविकास आघाडीचे उपस्थित सर्व नेते मंडळी पदाधिकारी आणि काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी. वेळ कमी असल्यामुळे मी जास्त नाव घेणार नाही, परंतु आपण आज पाहतोय की देश आज एक विचित्र परिस्थितीतून जात आहे. सर्वीकडे आज भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. ज्या लोकांनी कधी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला नव्हता, 75 वर्षांमध्ये ज्यांनी आपल्या मुख्यालयावरती तिरंगा देखील फडकवला नाही, त्या लोक तेच लोक आज आपल्याला देशभक्ती शिकवताना दिसत आहेत. ज्यांनी दलितांना कधी अधिकार दिला नाही, महिलांना त्यांचे अधिकार कधी मिळवून दिले नाहीत, शेतकऱ्यांना नेहमीच अवहेलना त्यांची केली, ज्यांनी हिंदू मुस्लिम आणि सिख इसाई या सर्वांमध्ये जातीपातीचं राजकारण करून त्यांना भिडवण्याचं काम केलं, ते देशावर राज्य करत आहेत. त्यांना खरं तर देशावर कोणताही राज्य करण्याचा अधिकार नाहीये. काँग्रेसने ज्यावेळी सत्तेत असताना स्वातंत्र्याच्या नंतर जे काही संस्था या ठिकाणी भारत देश उभा राहण्यासाठी उभ्या केल्या होत्या, त्या पूर्णपणे संस्था जिंकण्याचं काम आज या देशामध्ये होत आहे. आणि म्हणून आज जी परिस्थिती या देशामध्ये आहे, ते अंधकार पसरलेला आहे, त्या अंधकारामध्ये कुठेतरी निरंजन पेटवून लोकांना जागृत करण्याचं काम जे पत्रकार आपल्याला आज करणार आहे, त्यांचे विचार आपण आखण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. निश्चितपणे टकले साहेबांचे विचार या ठिकाणी आपल्याला प्रेरणादायी ठरणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अहोरात्र परिश्रम करून ही राज्यघटना लिहिली आणि या राज्यघटनेमुळे जो सामान्य गरीबातला एक व्यक्ती जे आपल्या स्वकर्तृत्वाने देशाच्या गृहमंत्रीपर्यंत पोहोचला, परंतु हीच राज्यघटना आज संपवण्याचं काम काही मंडळी आज करत आहेत. निश्चितपणे आपल्याला याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहून आपल्याला परत एकदा सामान्यातला सामान्य माणूस निश्चितपणे वर जाईल याची आपल्याला खबरदारी घ्यायची आहे. देशभक्तीच्या नावाखाली आपण बघतो आज सगळीकडे देशात पसरलेला राजकारण आपण बघतोय, परंतु देशभक्तीचं कधी भांडवल न करता मुंबईमध्ये झालेल्या 26/11 या आतंकवादी हल्ल्यामध्ये अतिरेकी कसा आपला फाशीच्या तक्तापर्यंत पोहोचण्याचं काम ज्यांनी केलं, देश खरा देशभक्त असं आम्ही मानतो. निश्चितपणे 56 इंचाची छाती त्यांचीच आहे जे आमचे शिंदे साहेब आज आहेत. म्हणून आम्हाला असं वाटतं की शिंदे साहेब एक काँग्रेसच्या कार्यकर्त्याला निश्चितपणे ऊर्जा देण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये प्रेरणाताई शिंदे सारखे दमदार नेतृत्व या ठिकाणी आपल्याला लाभत आहे. निश्चितपणे 24 गावच्या पाण्यासाठी त्याने जो लढा या ठिकाणी उभा केला, प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक लोकांमध्ये मिसळून त्यांनी जो सरकारवरती दबाव आणला, त्या दबावातून सरकारला ते पाणी देण्याचं भाग पाडलं. निश्चितपणे जे मंगळवेड्याचे इथून पुढच्या भविष्याचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नासाठी ताईंसारखं एक नेतृत्व आपल्याला लाभतंय. आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागं उभं राहून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचं काम करावं, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. पुनश्चित आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी सत्कार आणि स्वागत दामाजी भंताच्या नगरीत ठेवून मी थांबतो. धन्यवाद. जय भारत. जय काँग्रेस. धन्यवाद.